प्रभात विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि आपले भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांना प्रेरणा घेऊन यांच्याकडून तर सुरुवात करूया आपल्या महाराष्ट्राच्या तयारी करणारी जी तया युवा पिढी आहे त्या सर्वांना माझा शुभप्रभात आणि ही गोष्ट खूप डेडिकेटेड आहे त्या लोकांसाठी की ते एक्सक्यूज करत नाही बहाणे सांगत नाही त्यांच्यासाठी ही खूप महत्त्वाची सिरीज uh, विद्यार्थी मित्रांनो आवाज येतोय अशी छलांग मारण्यासाठी तयार राहा की आय एम पॉसिबल मी करू शकतो मी बनू शकतो ही जी हिंमत ही धमक जर तुमच्यामध्ये आले तर तू नक्की या दसरथ सारखं तुम्ही काम करू शकतात अपयशाचा पहाड पुरून करून त्याला यशाच्या कन्वर्टमध्ये कन करू शकतात अशा सगळ्या एक्झाम व्युरांना एक्झाम एम पी एस सी वॉरियर्सला माझा जय महाराष्ट्र आणि सुरुवात करूया बघा काही प्रश्न मराठीमध्ये मा पण आहे विद्यार्थी मित्रांनो आणि काही प्रश्न इंग्रजीमध्ये पण आहे तो पॅनिक होऊ नका एकदम सोपे सोपे प्रश्न आहे दोन हजार वीस चा काही सार ऍक्च्युअली मी नोव्हेंबर डिसेंबरचे काही प्रश्न मुद्दा म्हणून टाकलेले एंडिंगचे बरेच विद्यार्थी कन्फ्युजन होत आहे की सर कंबाईंड साठी काय करू कंबाईंड साठी काय करू एमपीएससी कंबाईनच्या दृष्टीने पोलीस भरतीच्या दृष्टीने आत्ता जे काही प्रश्न टाकलेले मी महत्वाचे आपले नोव्हेंबर आणि डिसेंबरचे ट्वेंटी ट्वेंटीचे करंट अफेअर्स आपल्याला परिपूर्ण पद्धतीने पर सारा कम्प्लीट करायचा आहे त्याच्यामुळे परिपूर्ण पद्धतीने पर आपण कव्हर करत आहे समजून घेत आहोत स्टेट विथ मी ॲज युजल युनिसेफ डे कोणत्या दिवशी ऑब्झर्व केला जातो युनायटेड नेशनचा पण विचारला जातो तो हा प्रश्न मुद्दाहून टाकण्याचा उद्देश आहे टायमरनी आहे चांगल्या प्रकारे समजून घ्या तीच प्रश्न आपण कव्हर करणार विद्यार्थी मित्रांनो रॅपिड फायर साथी ए, हा शे तर तुमच्यासाठी राहतच तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए डिसेंबर अकरा युनिसेफ डे हा कधी सेलिब्रेट केला जातो विद्यार्थ्यांनो अकरा युनायटेड नेशन जनरल असेंब्लीने त्याला कधी मान्यता देण्यात आलेली होती अकरा डिसेंबर एकोणीसशे शेचाळीस आणि म्हणून युनिसेफ डे दिवस कधी सेलिब्रेट केला जातो तर अकरा डिसेंबर ठीक आहे चलो पुढे इंटरनॅशनल माउंटन डे कोणत्या दिवशी ऑब्जर्व केला जातो प्रश्न त्याला उत्तर द्या दुसरा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती येतोय प्रश्न मराठीमध्ये सुद्धा आहेत परिपूर्ण पद्धतीने आणलेले टेन्शन घेऊ नका प्रश्न मराठीमध्ये सुद्धा आहे होमवर्क सुद्धा आहे तुम्हाला लेक्चर शेवटपर्यंत ऐका लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका चला पुढचा प्रश्न इंटरनॅशनल माउंटन डे कोणत्या दिवशी ऑब्झर्व केला जातो आठ डिसेंबर अकरा डिसेंबर सात डिसेंबर पाच डिसेंबर चला येस yes, पहिलंच उत्तर आलेलं आहे गुड मॉर्निंग ललिता मॅम निखिल प्रजापती रोहिणी विशाल मिनल तर इंटरनॅशनल माउंटन डे हा सात डिसेंबरला ऑब्झर्व केला जातो कधी ऑब्झर्व केला जातो विद्यार्थ्यांना सात डिसेंबरला डिझाईन बाय युनायटेड नेशन जनरल असेंब्ली दोन हजार तीन पासून साजरा केला जातो ठीक आहे चला तिसरा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती येतो विद्यार्थ्यांना इंटरनॅशनल अँटी करप्शन डे कोणत्या कोणत्या दिवशी साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय दिवस विचारले जाता म्हणजे जातात येस yes. दत्तमापारी तुमचंही स्वागत बरं पर पराक्रम दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो विद्यार्थ्यांनो भारतामध्ये पराक्रम दिवस कोणत्या दिवशी साला साजरा केला जातो सुभाष बाबूंशी ज बाबूंशी रिलेटेड आहे पहिले ह्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर द्या तर अँटी करप्शन डे नऊ डिसेंबरला सेलिब्रेट केला जातो विद्यार्थ्यांना कोणता नऊ डिसेंबर नोव्हेंबर डिसेंबरच्या घडामोडी आणलेल्या मी तीन महिन्यापूर्वीच्या चांगल्या प्रकारे लक्षात घ्या ठीक आहे इंटरनॅशनल अँटी करप्शन डे इज सेलिब्रेटेड ऑन टू रेज द अवेअरनेस ऑफ आव करप्शन रोल ऑफ कन्व्हेन्शन ऑफ कॉम्बेटिंग ठीक आहे येस येस चलो तेवीस जानेवारी प्रजापती खूप छान प्रकारे पुढचा प्रश्न काळजीपूर्वक बघा भारतातील इंटेलिजन्स ब्युरो गुप्तचर खात्याच्या अंतर्गत गुप्तचर खात्यासारखं जे काही काम करतं ते कोणाच्या अख्थिऱ्यात कार्य करतं केंद्रीय गृह मंत्रालय प्रधानमंत्री कार्यालय ज्याला पण पी एम ओ असं म्हणत होतो प्राईम मिनिस्टर ऑफिस सी बी आय संरक्षण मंत्रालय काही प्रश्न मराठीत पण आहे रॅपिड फायर पण आहे तो स्टेट युनिविथ मी ॲज युजल अन टू द लास्ट मोमेंट ऑफ लेक्चर चांगल्या प्रकारे आपण क्लिअर करत आहोत विद्यार्थ्यां चलो याला आपण एक स्टार क्वेश्चन देऊया कुठलं पण फक्त उत्तर येऊ द्या मला तुमच्याकडून पटापट गती घ्या प्रवीण कालशैत यांचं पण स्वागत भारतातील इंटेलिजन्स ब्युरो पुढीलपैकी कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत काम करतं तर त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो केंद्रीय गृह मंत्रालय केंद्रीय गृहमंत्रालय आता बघा सारद अर्थ अर्थसंकल्प तुम्ही बघितला असेल अर्थसंकल्प कोणी रिप्रेझेंट केला तर अर्थमंत्र्यांनी पण जर तुम्हाला दोन प्रश्न आले अर्थसंकल्पाच्या बाबतीमध्ये कोणकोणते की जो आर्थिक सर्वेक्षण येतं आर्थिक सर्वेक्षण येतं बघा प्रत्येक वर्षाचं त्याच्यामध्ये आकडेवारी जी डी पी जी डी पीची आकडेवारी वगैरे रिप्रेझेंट केली जाते बरोबर तर आर्थिक सर्वेक्षण कोणाच्या अंतर्गत केलं जातं किंवा अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत पण अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत किती पाच पाच मंत्रा पाच उपविभाग आहे इकॉनॉमिक अफेअर्स इकॉनॉमिक अफेअर्स ठीक आहे समजून घ्या विद्यार्थ्यांनो पहिले आपल्याला आपण म्हणतो की चला अर्थसंकल्प आला बजेट आलं बजेट आलं बऱ्याच जणांना माहिती नसतं बरोबर त्यानंतर दुसरं आहे रेव्हेन्यू डिपार्टमेंट तिसरं आहे विद्यार्थ्यांनो एक्सपेंडिचर डिपार्टमेंट बरोबर चौथा हे विद्यार्थ्यांनो फायनान्शियल सर्व्हिसेस थोडक्यात आपण खूप डिटेलमध्ये जाणार आहे अशी काही गोष्ट नाही पण आपल्याला निदान वरची वरची निदान माहिती तरी माहिती पाहिजे आणि पाचवं कोणतं विद्यार्थ्यांनो दीपम ठीक आहे दीपम लॉंग फॉर्म सांगतो त्याचा इकॉनॉमिक अफेअर्स काय करतो विद्यार्थ्यांनो आर्थिक सर्वेक्षण करणं नॉमिनल रिअल जी डी पी रिप्रेझेंट करणं डेटा वेगवेगळ्या मंत्रालय पंचवीस मंत्रालय आणि पंचवीसावं मंत्रालय कोणतं आहे जलशक्ती मंत्रालय तर अशा अशा डिपार्टमेंटकडून म्हणजे बजेट बनवण्याचं काम सहा महिने सप्टेंबरपासूनच चालू होत असतं फेब्रुवारीपर्यंत चालू असतं जवळपास पाच साडेपाच महिने हे चालू असतं तर इकॉनॉमिक अफेअर्स हे त्यावरती काम करत असतं आता रेव्हेन्यू ॲक्ट रेव्हन्यू डिपार्टमेंट म्हणजे कोणतं टॅक्स ॲक्टिव्हिटी नॉन टॅक्स ॲक्टिव्हिटी जिथून सरकारला इन्कम येईल पब्लिक फायनान्स किंवा सार्वजनिक वित्त तुम्ही शिकलेलं असाल तर रेव्हेन्यू डिपार्टमेंट त्याच्यासाठी काम करत असतं आणि पब फायनान्स कमिशनच्या मदतीने पैसा कुठं खर्च करायचा एक्सपेंडिचर डिपार्टमेंट त्याच्यावरती काम करत असतं बरोबर आणि जर तुम्ही सार आर्थिक समावेशन हा टॉपिक शिकलेला असाल याच्यामध्ये कशामध्ये इकॉनॉमिक्समध्ये ज्याला इंग्रजीमध्ये आपण काय म्हणतो फायनान्शियल इन्क्लुजन गरीब रेषेखालील दारिद्र्य रेषेखालील लोकांना इकॉनॉमिकल फ्लोमध्ये आणण्यासाठी फायनान्शियल सर्व्हिसेस जनधन योजनासारख्या स्कीम चालवतं कोणतं फायनान्शियल सर्व्हिसेस चौथी डिपार्टमेंट सांगितलं आणि पाचवं कोणतं विद्यार्थ्यांनो दीपम डिस इन्व्हेस्टमेंट डिस इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक असेट मॅनेजमेंट डिस इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक असेट मॅनेजमेंट म्हणजे आता मोदी सरकारने धडाका लावलेला आहे दोन हजार सतरा असू द्या अठरा असू द्या एकोणावीस असू द्या सरकारी नोक सरकारी कंपन्या पब्लिक सेक्टर युनिटच्या समजा बी एस एन ए कुठली पण असू द्या तर त्यातील शेअर्स प्रायव्हेट सेक्टरला विकून सरकार मा, सरकारी मालमत्ता जी आहे त्यातून पै तो प्रायव्हेट सेक्टरला ती ओनरशिप विकायची पर्सेंटेजमध्ये आणि त्यातून जो काही पैसा येतो तो, तो कुठं ना कुठं आणखीन विधायक कामासाठी वापरणं तर ते काम कोणाच्या अंतर्गत केलं जातं दीपम येस विशाल मस्केबरोबर सांगताय डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक असेट मॅनेजमेंट ओके चलो पुढे कळ आता तर ह्या ह्या ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी आहे या तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात आल्या पाहिजे मित्रांनो चला सगळ्यांनी लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे शेवटच्या चे, चे विद्यार्थ्यांपर्यंत आपल्याला पोहोचायचं विद्यार्थ्यांना पुढे विश्व सुनामी जागरूकता दिवस हा प्रत्येक दिवशी कोण कौन, कोणत्या दिवशी साजरा केला जातो चार नोव्हेंबर तीन नोव्हेंबर सहा नोव्हेंबर पाच नोव्हेंबर चलो नेक्स्ट क्वेश्चन ऑन युअर स्क्रीन काही प्रश्न मराठीत आहे काही प्रश्न इंग्रजीमध्ये पण आहे इंग्रजीमध्ये असतील तर आपल्याला पॅनिक होण्याची आवश्यकता नाहीये जिथं जिथं योग्य माहिती सांगायची आहे योग्य गोष्ट तिथं डिस्कस करायची आहे ते आपण तुमच्यासोबत डिस्कस करतो विद्यार्थ्यांना सुनामी जागरूकता दिवस कधी सेलिब्रेट केला जातो नो? पाच नोव्हेंबरला कधी पाच नोव्हेंबरला पुढे अभिषेक वर्मा व सौरभ चौधरी हे खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे चला पुढचा प्रश्न येतो तुमच्या पुढचा प्रश्न येतो विद्यार्थ्यांना तुमच्या स्क्रीनवरती पटापट पाच नोव्हेंबर हे त्याचं उत्तर आहे विशाल बरोबर येत आहे अभिषेक वर्मा व सौरभ चौधरी हे खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे मग तुम्हाला त्या दिवशीच सांगितलं मी की कोणत्याही स्वरूपामध्ये जे काही क्रीडा पुरस्कार ज्या वेळेस तुम्ही करत असतात बरोबर क्रीडा पुरस्कारमध्ये ज्या कॅटेगरी तुम्ही काढतात तर त्याच्यामध्ये कोणत्या समजा भारतीय राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार असेल अर्जुन पुरस्कार असेल द्रोणाचार्य पुरस्कार असेल एकोणावीसच्या आकडेवारी एकोणावीसच्या आकडेवारी आणि आणि दोन हजार वीसची आकडेवारी ही वेगळ्याच स्वरूपामध्ये काढून ठेवा ओके येस विशाल मस्के बरोबर उत्तर आहे नेमबाजी तर यांनी ने ऍक्च्युअली ना इंटरनॅशनल इथं दिलं आहे बघा इंटरनॅशनल शूटिंग स्टाफ फेडरेशन हे जे आहे तर यांच्यामध्ये या दोघांनी हा जो स्पेक्टवाला दिसतो आहे आणि इकडे हे बघा निळे निळे जे दिसते ना टायका लिहिलेलं टायका तर हे दोघं हा इकडचा सौरभ सौ सव, सौरभ चौधरी आहे आणि इकडचा अभिषेक वर्मा आहे तर हे ॲक्च्युली टोकियो ऑलिम्पिकसाठी क्वालिफाय झालेले होते तर क्वालिफाय झालेल्या लोकांमध्ये यांचं नाव चांगल्या प्रकारे ड्राफ्ट करता आलं पाहिजे वेगवेगळे ऑलिम्पिकमध्ये असेल किंवा खेलो इंडियामध्ये जे लोक क्वालिफाय झालेले असतील त्यांच्या दृष्टीने हा तुम्हाला डेटा चांगल्या प्रकारे समजून घेता आला पाहिजे ड्राफ्ट करता आला पाहिजे ठीक आहे सो राईट टू अंडरस्टँड आणि अशाच स्वरूपामध्ये जर तुम्हाला पोलीस भरतीची तलाड तलाठी भरतीची किंवा आरोग्य भरतीची येणाऱ्या ज्या काही एक्झाम एक्झाम्स आहे तर त्याची तयारी करायची असेल आजपासून अल्टिमेटम सांगतो आहे आजपासून मिशन अजिंक्य ही बॅच चालू होते सरळ सेवा भरती सर्वसमावेशक पंधरा म्हणजे आज दुपारी बारा वाजेपासून मराठी व्याकरण आपलं चालू करतो आहे स्टडी प्लॅन तर ही बॅच तुम्हाला अकराशे पन्नासमध्ये वाय दोनशे चौदा कोड वापरून तुम्ही ही बॅच घेऊ शकतात आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही कंबाईनची तयारी करत असाल तर फास्ट ट्रॅक कोर्स तुम्हाला दहा ऑनलाईन मॉकटेस्ट त्याच्यामध्ये उपलब्ध आहे व्हिडिओ कोर्स आहे पाचशे वीस रुपयामध्ये हा कोर्स तुम्हाला उपलब्ध आहे एकशे तीस व्हिडिओ इथं रेकॉर्डेड स्वरूपामध्ये तुम्हाला मिळतील ठीक आहे चालू घडामोडी आपण डिस्कस करतोच आहे त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका परिपूर्ण बुद्धिमत्ता गणिताच्या संकल्पना डेव्हलप करा पुढचा प्रश्न भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते नुकतेच अनावरण करण्यात आलेले लोकतंत्र के स्वर हे पुस्तक कोणाच्या भाषणांचा संग्रह आहे बघा चांगल्या प्रकारे लक्षात घ्या लोकतंत्र के स्वर हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे उपराष्ट्रपतींच्या हस्ते काय झालेलं आहे उद्घाटन झालेलं आहे सो राईट टू अंडरस्टँड कोणाच्या भाषणाचा काय आहे चला उत्तर येऊ द्या रामनाथ कोविंद व्यंकय्या नायडू हे कोणाच्या भाषणांचा संग्रह आहे प्रश्न क्रमांक येस बरेच जण कन्फ्युजन होत आहे व्यंकय्या नायडू नाही तर रामनाथ कोविंद यांच्या पंतप्रधाना राष्ट्रपती भवनाच्या अंतर्गत जे काही स्पीच देण्यात आलेले होते राष्ट्रपती भवनाच्या अंतर्गत जे काही स्पीच देण्यात आलेले होते त्यांचा संग्रह लोकतंत्रकेश्वर हा व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेलं आहे ठीक आहे कन्फ्युजन करणारे प्रश्न आहे आणि इंग्रजीमध्ये सुद्धा तुम्हाला प्रश्न घेऊन आलेलो आहे चांगल्या स्वरूपामध्ये याची गोषवारा करा रिव्हिजन करा समजून घ्या क्लिअर करा ठीक आहे सो ट्राय टू अंडरस्टँड चला आता पुढचे प्रश्न हे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पुढचे प्रश्न हे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे त्याच्यामुळे दोन महिन्याचा आपण गोशवारा रिवाइज करण्याचा परिपूर्ण प्रयत्न करत आहोत ठीक आहे व्हॉट इज द नेम ऑफ द मोबाईल ऍप लॉन्च बाय हर्षवर्धन अर्थ सायन्स अँड इव्हेंट ऑफ फोर फोर्टीन फाउंडेशन डे ऑफ मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्स काळजीपूर्वक वाचा प्रश्न टायमर लावलेला नाही आहे परिपूर्ण पद्धतीने आपण रिव्हिजन करतोय धरती मोसम वेदर उमंग काही प्रश्न इंग्रजीमध्ये पण आहे आणि काही मराठीमध्ये पण आहे तर याचं उत्तर काय येतं आहे विद्यार्थ्यां बघा सत्तावीस जुलै दोन हजार वीसला बघा काय मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्स यांच्या हस्ते मोसम याचं उत्तर काय येतं आहे विद्यार्थ्यां मोसम मोसम ठीक आहे डिझाईन अँड डेव्हलप बाय द इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च इन्स्टिट्यूट आय सी आर एस ए टी त्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी आणि मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट आय एम डी यांच्या अंतर्गत मोसम या ॲप्लिकेशनची काय करण्यात आली डिझाईनिंग डिझाईन करण्यात आलेलं पुढचा ह्युमन राईट डे कोणत्या दिवशी सेलिब्रेट करण्यात आलेला पुढचा प्रश्न आठ डिसेंबर दहा डिसेंबर नऊ डिसेंबर पाच डिसेंबर राष्ट्रीय मानवी मानवाधिकार कोणत्या दिवशी सेलिब्रेट करण्यात आलेला चला विद्यार्थ्यांनो पटापट पटापट जोडले जा लेक्चर शेवटपर्यंत अटेंड करा जेणेकरून तुम्हाला जो आपला काही गोष्वार आहे तो तुमच्या लक्षात आला पाहिजे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ह्युमन राईट्स डे कोणत्या दिवशी सेलिब्रेट करण्यात येतो दहा डिसेंबर काय या आता याच्यामध्ये ठीक आहे चलो आता बघा बऱ्याच वेळा तुम्ही आपण जे काय म्हणतो एम पी एस सी आयोगाचे प्रश्न कुठं कन्फ्युजन करतात तेवीस जानेवारी आपण म्हटलं पराक्रम दिवस सेलिब्रेट करतो पण आता नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा ज्यावेळेस उल्लेख करतो बघा विद्यार्थ्यांना नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा ज्यावेळेस आपण उल्लेख करतो तर त्याच्यामागे तीन नावं येतात बरोबर कोणकोणते फॉरवर्ड ब्लॉक पार्टी बरोबर त्यानंतर इंटरनॅशनल सॉरी इंडियन नॅशनल काँग्रेसचे ते अध्यक्ष इन, होते हरिपुरा काँग्रेस सेशनचे मग त्यांनी कोणाला हरवलेलं त्यांना को, त्यांनी कोणाला हरवलेलं मित्रांनो पटब्ब सितारामय यांना हरवलेलं होतं बरोबर त्याच्याही नंतर आपलं कन्फ्युजन कुठं होत असतं माहिती आहे का नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ने नेमकी आझाद हिंद सरकारची स्थापना केली की आझाद हिंद आझाद हिंद सरकारची किंवा आझाद हिंद सेनेची स्थापना केली सांगा आझाद हिंद सरकार की आझाद हिंद सेना बघा बरं का आता करंट अफेअर्सला टच मी काय देतोय तेवीस जानेवारी आपण पराक्रम दिवस सेलिब्रेट केला पण सांगा बरं आझाद हिंद सरकार की आझाद हिंद सेना चलो उत्तर येऊ द्या पटापट पटापट येऊ द्या सरदार वल्लभभाई पटेल असतील राष्ट्रीय एकता दिवस सेलिब्रेट केला जातो एकतीस ऑक्टोबर मग त्यांची संघटना कोणती आहे मग त्यांनी फेडरेशन एश एस्टॅब्लिश केलं आहे का चित्तरंजन दास यांचं नाव एखादं लक्षात ठेवायचं असेल रवींद्रनाथ टागोर गोपाळ फिरोज शाह मेहता कोणतंही नाव असू द्या तर त्याच्यामध्ये कन्फ्युजन नको आहे आझाद हिंद सेना बरं किरण आणि संदीप कोल्हे चूक आहे थोडीशी आझाद हिंद सेना राजविहारी बोस यांनी स्थापन केलेली होती राजबिहारी बोस बरोबर आणि आझाद हिंद सरकार सुभाषचंद्र बोस यांनी चालू केलेली होती के हे इथं कन्फ्युजन आपलं दूर करायचं मित्रांनो आझाद हिंद सरकार पराक्रम दिवस आपण आत्ता बोललो ना मागच्या महिन्यामध्ये आपण पराक्रम दिवस त्यांचं सेलिब्रेट करायचं सरकारने डिसाईड केलेलं आहे इथं कन्फ्युजन हे तुमचं काय करतोय मी दूर करतोय आणि त्याच्यासाठी करंट अफेअरची सिरीज चालू केलेली आहे फायनल कॉल सिरीज सिरीजचं नाव काय देण्यात आलेलं आहे फायनल कॉल सिरीज आता इथं प्रश्न जरी मी इंग्रजीमध्ये आणलेले पण तुमचं काही एवढं गैरगुजर आहे का आपलं आपलं इंग्रजी एवढं गैरगुजर आहे का आपण वाचून समजू शकत नाहीये राष्ट्रीय मानवाधिकार राष्ट्रीय मानवाधिकार दिवस काय आहे दहा डिसेंबर ठीक आहे पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये समान न्याय गरिबांना मोफत कायदेशीर सहाय्य देण्याची तरतूद करण्यात आली आहे चला पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला बोललोय ना की एम पी एस आयोगाच्या प्रश्नाचा टच असणारे प्रश्न आपण घेणारे त्या गोष्टी समजून घेणार आहे आपण चलो चौवेचाळीस ए चौरे अठ्ठेचाळीस एकोणचाळीस ए एकोणचाळीस कलम एकोणचाळीस आहे शेवटी टाकलं गेले ते आय थिंक एक कलम एकोणचाळीस कलम एकोणचाळीस ए याचं उत्तर काय येतं विद्यार्थ्यांना कलम एकोणचाळीस ए बरोबर का हां हां बीच बटरफ्लाय पुढचा प्रश्न येतो विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे समजून घ्या काय म्हटलेलं आहे बघा बीच बटरफ्लाय हॅज बिकम लार्जेस्ट बटरफ्लाय इन इंडिया हा फोर्थ केलंय एकोणचाळीस होता एकोणचाळीस एच अचूक उत्तर आहे पुढे बघा विच बटरफ्लाय हॅज बिकम द लार्जेस्ट बटरफ्लाय इन इंडिया एंटोपोआ गोल्डन बर्ड विंग साऊदर्न बर्ड विंग पियरिस रॅपी इवन महाराष्ट्राचे सुद्धा फुलपाखरू तुम्हाला माहिती पाहिजे महाराष्ट्राचं फुलपाखरू कोणतं आहे राज्य फुलपाखरू सॉरी राज्य फुलपाखरू अशा स्वरूपामध्ये आपण प्रश्न जास्तीत जास्त टॅकल करतोय समजून घेतोय मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय आहे बी गोल्डन बर्ड विंग गोल्डन बर्ड विंग ओके okay? नेक्स्ट क्वेश्चन ऑन युअर स्क्रीन ठीक आहे हा जरा थोडासा राहिलेला होता अड्डा टू फोर सेवनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायला विच नका कारण की बऱ्याचशा एज सिरीज बऱ्याचशे करंट अफेअरचे अपडेट व्हिडिओच्या लिंक तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये आहे अड्डा टू फोर सेवन मराठी टा अड्डा टू फोर सेवन टाका त्याच्यात मराठी भाषा सिलेक्ट करा ठीक आहे येस पुढे बघा विच ऑफ द फॉलोइंग सिटीज ऑर्गनाइज द आता बघा थोडंसं मी इथं गती घेऊया कारण की आपल्याकडे वेळ थोडा कमी असतो मला परत बारा वाजेच्या लेक्चरचे डेटा आहे त्याच्या सेटिंग्स करून ठेवावं लागता ओके तर मी एक काम करता, माला करतो आता मला हाईड करतो आपण जरा थोडंसं गतीने घेऊया ठीक आहे बघा काय म्हटलेलं आहे की विच ऑफ द फॉलोविंग सिटीज ऑर्गनाइज द बी बी डबल ई म्हणजे काय ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी मिनिस्ट्री ऑफ पॉवर कंडक्टेड द इंटरनॅशनल वर्कशॉप ऑन एनर्जी इफिशियंट कुलिंग बारा तेरा डिसेंबर दोन हजार एकोणावीस एकोणावीसची गोष्ट आहे हा टाकलेला मुद्दा प्रश्न आहे कुठं झालेला आहे न्यू दिल्लीमध्ये न्यू दिल्लीमध्ये एनर्जी स्टार वरती प्रश्न टाकला जात असतो पुढे पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो द सेंटर ऑफ फॉर सेल्युलर अँड मॉल्युक्युलर बायोलॉजी सिच्युएटेड सेल्युलर अँड मॉल्युक्युलर बायोलॉजी कोणत्या ठिकाणी येईल याचं उत्तर येत सी हैदराबाद सी हैदराबाद मध्ये येतंय ठीक आहे चलो नेक्स्ट क्वेश्चन ऑन युअर स्क्रीन द फेमस दिलवारास टेम्पल आर सिच्युएटेड ॲट स्पीड घ्या स्पीड घ्या चला काय उत्तर येते विद्यार्थ्यां पटकन उत्तर द्या दिलवारा टेम्पल कोणत्या राज्यात आहे उत्तर प्रदेश राजस्थान महाराष्ट्र मध्य प्रदेश फेमस दिलवारा टेम्पल आर सिच्युएटेड इन उत्तर प्रदेश राजस्थान महाराष्ट्र मध्य प्रदेश या प्रश्नाचं उत्तर येते बी राजस्थानमध्ये ठीक आहे राजस्थानमध्ये पुढे हु रोट द फेमस बुक वी द पीपल पुढचा प्रश्न येतो विद्यार्थ्यांना तुमच्या स्क्रीनवरती हु रोट द बी फेमस बुक वि वी वी द पीपल हा सरळ सरळ कशाशी येतोय प्रास्ताविका प्रियांबलशी संबंधित जातोय प्रास्ताविका प्रियांबलशी संबंधित आहे ठीक आहे तर टी एन कॉल जे आर डी टाटा खुशवंत सिंग नाना पालखीवाला त्याचं उत्तर काय ते विद्यार्थ्यांना नाना पालखीवाला आणि नाना पालखीवाला यांनीच काय म्हटलं होतं प्रियांबल्ला भारतीय राज्यघटनेचे काय हे ओळखपत्र आहे भारतीय राज्यघटनेचे ओळखपत्र आहे असा त्यांनी उल्लेख केलेला होता ठीक आहे तो चांगल्या प्रकारे समजून घ्या क्लिअर करा वन बाय वन ड्राफ्ट करूया येस पुढचा प्रश्न येतो विद्यार्थ्यांना तुमच्या स्क्रीनवरती अकरावा अकरावा प्रश्न येतो आहे विच इज द इंडियाज मोस्ट सर्च वर्ड इन गुगल ट्वेंटी ट्वेंटी दोन हजार वीस या वर्षी जास्तीत जास्तीत जास्त कोणता जास्त कोणता शब्द सर्च केला गेलेला आहे दोन हजार वीसला आय पी एल कोविड नाईन्टीन यूएस इलेक्शन रिझल्ट इंडो चायना वॉर पटकन उत्तर येऊ द्या मित्रांनो स्पीड घ्याल तर तुम्ही गतीची क्षति होणार नाही तुमच्या येस 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 विशाल उनवणे बरोबर उत्तर देताय आयपीएल पी एल ना बात याच उत्तर काय येत आयपीएल पी एल पुढे हा आता बघा आपण प्रयत्न करतोय बरोबर तुमच्या चालू घडामोडीसाठी सुद्धा आपण प्रयत्न करतोय सगळ्याच गोष्टींसाठी आपण प्रयत्न करतोय तर तुम्ही फीडबॅक मात्र आपला डिस्क्रिप्शन बॉक्स आहे किंवा जीएस बाय दीपक सर आपला टेलिग्राम ग्रुप आहे तिथंसुद्धा तुम्ही जॉईन करू शकतात येऊ शकतात तुम्ही फीडबॅक नोंदवा तुमचा जीएस बाय दीपक सर महाराष्ट्राचा नाकाश आहे समाजसुधारक आहे तिथं ठीक आहे चला काय म्हटलेलं आहे आता अँजेला मार्केल जे आहे कुठे येतो उल्लेख ऑस्ट्रेलिया तर ह्या काय केलेलं आहे जगातील शंभर महिलांमध्ये मा त्याने स्थान पटकवलेलं आहे दहावं स्थान पट त्याने पटकवलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो कितवा दहावं क्रिस्ताना लिगारडे त्यानंतर प्रेसिडेंट ऑफ युरोपियन सेंट्रल बँक सेकंड पोझिशनला आहे अशा भरपूर आहे तर ही आकडेवारी खूप महत्वाची आहे ठीक आहे चलो नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती टाकतोय आर्थिक विकास कशा कशावरती डिपेंडंट आहे मी फक्त करंट अफेअर्स फक्त डिस्कस करतोय का क्वालिटीचे दोन प्रश्न हिस्ट्रीचा एखादा प्रश्न कारण की आपल्याला जितकं महत्त्व पंधरा मार्क आलं आहे राज्यसेवा असू द्या कंबाईन असू द्या पोलीस भरतीमध्ये सुद्धा तीन ते चार प्रश्न करंट अफेअर्सचे म्हणून त्याच्याही संदर्भात आपण इकॉनॉमिक्सला ज्योग्रफीला तसं चालता बोलता सकाळी आपण रिफ्रेश झालो पाहिजे कळत आहे का येस वरील सर्व आर्थिक विकास कशावरती डिपेंड आहे नैसर्गिक संसाधने भांडवल निर्मिती बाजाराचा आकार या सगळ्यांवरती डिपेंडंट आहे आणि म्हणून ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहे येस ठीक आहे बघा पुढचा प्रश्न विच सिटी हॅज रँक टॉप इन अर्बन क्वालिटी ऑफ द लाईफ इंडेक्स रिलीज बाय आय आय टी बॉम्बे मुंबई कोलकाता दिल्ली चेन्नई नेक्स्ट क्वेश्चन ऑन युअर स्क्रीन सिटी हॅज ँक टॉप इन अर्बन क्वालिटी ऑफ लाईफ इंडेक्स ट्वेंटी ट्वेंटी रिलीज बाय आय आय टी बॉम्बे तर ह्या प्रश्नाचं उत्तर येते मुंबई आय आय टी बॉम्बे मुंबई हॅज रँक टॉप ठीक आहे हा तर मिशन अजिंक्यचा शेवटचा दिवस आहे अकराशे पन्नास मध्ये तुम्ही बुक करू शकता वाय दोनशे चौदा कोड वापरून हा आज बारापासून मराठी व्याकरण चालू करतोय कंबाईनचा कोर्स घ्यायला विसरू नका पाचशे वीस रुपयामध्ये वाय दोनशे चौदा काही अडचण आली तर संपर्क करा सत्त्याऐंशी शहाण्णव पंच्याण्णव शहाऐंशी सत्तावन्न ठीक आहे चलो अकॉर्डिंग टू द इमिशन गॅप रिपोर्ट ग्लोबल इमिशन आर सेट टू फॉल अप टू विच पर्सेंटेज म्हणजे इमिशन गॅप रिपोर्ट जो आहे पर्यावरणाच्या दृष्टीने हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो बरोबर तर जो काही प्रदूषणामध्ये जी काही जागतिक पातळीची घसरण जरी झालेली आहे तर त्याचं उत्तर येते जवळपास सात टक्क्याची घसरण झाली लॉकडाऊन सगळीकडे लागलेले होते बरोबर हे लक्षात घ्या त्याच्यामुळे छोट्या छोट्या स्वरूपामध्ये आपण प्रश्न समजून घेतोय इंग्रजी आणि मराठीमध्ये हरेश देशमुख पूजा सुर्वे नवीन आहात शरद शेंडगे तर येतात लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका येस सत्याऐंशी शहाण्णव पंच्याण्णव शहाऐंशी सत्तावन्न संपर्क क्रमांक लिहून घ्या सत्याऐंशी शहाण्णव पंच्याण्णव शहाऐंशी सत्तावन्न कोणत्या राज्याने भारतीय विमानतळ प्राधिकरणासोबत सहा उपकरणे व्यवस्थापन केंद्राची उभारणी करण्यासाठी सामंजस्य करार केलेला आहे तर याच उत्तरेचा विद्यार्थ्यांनो त्रिपुरा तर मला सांगा मेघालयची राजधानी कोणती आहे त्रिपुराची कोणती आहे आसामची कोणती आहे आणि उत्तर प्रदेशची कोणती आहे मेघालयची कोणती विद्यार्थ्यां शिलाँग शिलाँग त्रिपुराची अगरतला आगरतला कसं लिहू शकतात दिसपूर आणि उत्तर प्रदेशची कोणती लखनऊ आता मला इथे हे सांगायचं आहे ठीक आहे आता हे काही छोटे छोटे ठीक आहे पोलीस भरतीच्या दृष्टीने वगैरे ठीक आहे प्रश्न पण कंबाईनच्या दृष्टीने असं विचारला जाऊ शकतो ज्यावेळेस तुम्ही स्टेटवरती फोकस करत असतात बरोबर स्टेट रिलेटेड जास्त वाचत असतात तुम्ही ठीक आहे मग त्यावेळेस तुम्हाला असाही प्रश्न विचारला जातो हायकोर्टाचे जे जा आर्टिकल्स आहे हायकोर्टातील जे न्यायमूर्ती आहे बरोबर त्यांची निवृत्ती त्यांच्या निवृत्तीचं वय त्यांचे अपॉइंटमेंट प्रा प्राधिलेख अधिकार बरं प्रारंभिक अधिकार हे तुम्हाला माहिती पाहिजे हायकोर्टाचे पण हायकोर्ट सुप्रीम कोर्टापेक्षा कुठे कुठे सुप्रीम आहे सुप्रीम म्हणजे एक विशेष अधिकार कोणाला कोणत्या स्वरूपामध्ये देण्यात आलेले हे तुम्हाला माहिती पाहिजे आणि हां आणखीन काय पंचवीस हायकोर्ट आहे आपल्या भारतामध्ये बरोबर नवीन हायकोर्ट कुठं झालेलं आहे त्यातल्या त्यात महाराष्ट्राच्या हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश किती आहे शुभंकरदीप शुभंकर दिप्पा आहे बहुतेक बरोबर तर त्या कितव्या नंबरच्या आहे ठीक आहे त्यानंतर आणखीन पुढे काय हां समजा आपलं आपलं जे काही हायकोर्ट आहे ते मुंबईमध्ये बरोबर पण ते यूपीचा जर उल्लेख केला मित्रांनो यूपीची राजधानी कोणती लखनऊ पण ते लखनऊमध्ये नाही आहे ते कुठे आहे लखनौमध्ये नाही ते ॲक्च्युली ते कुठे आहे माहिती आहे का इलाहाबादमध्ये इलाहाबादलाच प्रयागराज म्हटलं होतं बरोबर तसंच गुजरातचं वेगळं आहे राजस्थानचं वेगळं आहे केरळचं वेगळं आहे इवन मध्य प्रदेशचं पण आहे मध्य प्रदेशची राजधानी काय भोपाळ आहे पण ते भोपाळमध्ये नाही आहे ते जबलपूरला आहे तर हा डेटा तुमचा बाजूला काढून ठेवत झाला कधी कधी जोडायला हा प्रश्न येत असतो कळलं का हां आता हरीश म्हणतोय की आंध्र प्रदेशची आंध्र प्रदेशची नाईक वेगळी आहे ज्युडिशियल वेगळी आणि एक्झिक्युटिव्ह राजधानी वेगळी आहे ते वेगळं काढून ठेवा ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन हु इज द ऑथर ऑफ बुक टायटल धर्म डिकोडिंग द इपिक्स ऑफ मिनिंगफुल लाईफ प्रश्न बघा बर का बुक्स सुद्धा विचारले जातात तुम्हाला एक्झाम मध्ये तर काय याचं उत्तर एश त्रिपाठी धर्म डिकोडिंग द इपिक्स फॉर मिनिंगफुल लाईफ प्रॅक्टिकल फिलोसॉफिकल लेसन ड्रॉन बाय अँशंट हिंदू इपिक्स ओके पुढचा प्रश्न आयुष प्रोडक्ट विच काउन्सिल हैज बीन सेटअप बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आयुषचा लॉंग फॉर्म तुम्हाला चांगल्या स्वरूपामध्ये माहिती आहे आयुष म्हणजे आयुर्वेदा युनानी सॉरी योगा युनानी सिद्ध होमिओपॅथी आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की योगा डे एकवीस जूनला आहे बरोबर आहे अरे पण सिद्ध डे सुद्धा सेलिब्रेट केला जातो होमिओपॅथी डे सुद्धा सेलिब्रेट केला जातो युनानी डे सुद्धा सेलिब्रेट केला जातो तर ते सुद्धा सर्च करा गुगल आणि काढून ठेवा कळत आहे का चांगल्या प्रकारे क्लिअर करून ठेवा चांगल्या प्रकारे समजून घ्या त्याचं उत्तर काय आहे आयुष एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल बरोबर म्हटलं जाईल पोस्ट आयुर्वेदिक प्रोडक्ट्स यांना यस आयुष एक्सपोर्ट प्रमोशन ओके चलो नेक्स्ट क्वेश्चन ऑन युअर स्क्रीन व्हॉट इज द थीम ऑफ प्रवासी भारतीय दिवस ट्वेंटी ट्वेंटी वन भारतीय प्रवासी दिवस दोन हजार एकवीसची ची थीम काय आहे रोल ऑफ इंडियन डिस्पोरा इन बिल्डिंग न्यू इंडिया रिडिफाईनिंग एंगेजमेंट विथ द इंडियन डिस्पोरा कॉन्ट्रीब्युटिंग आत्मनिर्भर भारत अपना भारत अपना गौरव सतरावा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती येतो विद्यार्थ्यांना सतराव्या प्रश्नाचं उत्तर येत आहे सी कॉन्ट्रीब्युटिंग टू आत्मनिर्भर भारत ठीक आहे एंगेज टू कनेक्ट विथ द ओव्हरसीज डिस्पोरा नऊ जानेवारी नऊ जानेवारी एकोणीसशे पंधराला भारतामध्ये आलेले होते गांधीजी ठीक आहे चलो सेंट्रल गव्हर्नमेंट हॅज लॉन्च विच स्कीम फॉर स्मॉल टॅक्स अंडर जी एस टी स्कीम त्याचं उत्तर काय येत आहे मंथली पेमेंट ऑफ टॅक्सेस क्यू आर एम पी क्यू आर एम पी स्मॉल टॅक्स पेयर्ससाठी ठीक आहे येस ओबियसली चांगल्या प्रकारे आपण जरा स्पीड घेऊया तुम्ही जर स्पीड घ्याल चांगल्या प्रकारे समजून घ्याल तर ह्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही म्हणाल की सर एवढी गती का घेताय रॅपिड फायर पण घ्यायचं मित्रांनो मला एनर्जी लेवल अशी डाऊन ठेवून चालेल का तुम्हाला पण आत्मनिर्भर बनावं लागेल चलो मला असं वाटतं की हिस्ट्रीची जरा रॅपिड फायर घेतलेलं बरं राहील बरोबर आहे का नाही चलो पुढचा प्रश्न काय बघा हु इज द ऑथर ऑफ रोमॅन्सिंग टार्गेट्स गेट क्लोजर टू सेलिंग सेवन स्टेप्स या प्रश्नाचं उत्तर येते वडेरा ओके निधी वडेरा नेक्स्ट क्वेश्चन हु इज द चेअरमॅन ऑफ महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफ रिसेंटली डिक्लेअर टेन न्यू कन्झर्वेशन दहा नवे वन वन डिक्लेअर करण्यात आलेले कोणाकडून ऑब्विसली सीएमएस करतील ना उद्धव ठाकरे सौजी ठाकरे चेअरमॅन ऑफ महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफ ओके ओंकार प्रयत्न करूया नक्की मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल ओके ओके चालेल चालेल ठीक आहे तर आता इथं तुम्ही मला सांगा विद्यार्थ्यांनो श्रद्धानंद छात्रालय कोणी चालू केलेलं होतं श्रद्धानंद छात्रालय कोणी चालू केलेलं होतं पटकन उत्तर द्या रॅपिड फायर इथंच घेऊन टाकतो तुमचे पाच पाच सहा सहा रॅपिड फायर आहे चला याला एक काम करूया एकवीसावा नंबर याला देऊया ऑलरेडी आपले म मध्ये सहा प्रश्न डिस्कस झालेले सव्वीस प्रश्न डिस्कस झालेले रॅपिड फायर आता बघा कसं चालेल तुमचं चला श्रद्धानंद छात्रालय कोणी चालू केलेलं होतं पटकन प्रश्न रेडी माझ्याकडून यस प्रितेश राठोड आहे बॅच आहे काही अडचण आली तर सत्याऐंशी शहाण्णव पंच्याण्णव शहाऐंशी सत्तावन्न नंबर परत सांगतो सत्याऐंशी शहाण्णव पंच्याण्णव शहाऐंशी सत्तावन्न संपर्क करा ठीक आहे श्रद्धानंद छात्रालय यांनी कोणी चालू केलेलं पंजाबराव देशमुख हे होईना बात बरोबर येस छत्रपती शाहू बोर्डिंग एकोणीसशे चोवीस ला कोणी चालू केलेलं होतं छत्रपती शाहू बोर्डिंग वर्ष महत्वाचं आहे बरं का त्या समाज सुधारकाचं नाव लपलेलं आहे त्याच्यामध्ये एकोणीसशे चोवीस कल्पेश कोळी नक्की त्याच्यासाठी मी तुम्हाला सहाय्य करण्यासाठी नेहमीच तयार आहे हॅलो छत्रपती शाहू बोर्डिंग कोणी चालू केलेलं विद्यार्थी मित्रांनो हिस्टोरिकल प्रश्न किंवा कुठल्याही स्वरूपामध्ये मी तुम्हाला नेहमी मदत करण्यासाठी कटिबद्ध असतो शाहू महाराज फसले का नाही शाहू महाराजांनी नव्हतं चालू केलेलं कर्मवीर भाऊराव पाटलांनी चालू केलं होतं त्यांनी स्वतःच्या नावाने डायरेक्ट चालू केलेलं नव्हतं बरोबर हां आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस आपण उल्लेख करतो थमा ये हा येतो प्रश्न बघा हां थोडंसं आता महात्मा ज्योतिबा फुले हा महत्त्वाचा एक विचारधारा खूप महत्त्वाची आहे महात्मा फुले यांचा ज्यावेळेस उल्लेख येतो बरोबर आता तुम्ही ज्यावेळेस त्यांची लेखन संपदा करता बरं का कधी कधी ना आयोग आहे ना आपल्याला इतका कफलतीमध्ये टाकतो ना बरं ठीक आहे चला शिवाजी महाराजांचा पोवाडा का दिलेला त्यांनी अठराशे एकोणसत्तरला पण रामनांचे कसब हे जे काही नाटक लिहिलं होतं था त्यांनी नाटक नाही पुस्तक रामनांचे कसब हे कोणत्या वर्षी लिहिलेलं होतं त्यानंतर गुलामगिरी हे पण पुस्तक लिहिलेलं होतं कोणत्या वर्षी लिहिलेलं होतं शेतकऱ्यांचा आसूड बरं शेतकऱ्यांचा आसूड वर्ष खूप महत्वाचे विद्यार्थ्यांना क्रोनॉलॉजिकल पद्धतीने लावायला त्यानंतर सार्वजनिक सत्यधर्म तो सार्वजनिक सत्यधर्म तो सत्यशोधक समाजाचा बायबल समजला येतो वर्ष महत्वाचं आहे वर्ष लिहिलं कधीन प्रकाशित झालं कधी ब्राह्मणांचे कसब कधी लिहिलं गेलं होतं पुस्तक अठराशे एकोणसत्तर कुलमगिरी कधी लिहिलं गेलं होतं अठराशे त्र्याहत्तर शेतकऱ्यांचा सूड अठराशे त्र्याऐंशी आणि सार्वजनिक सत्यधर्म कधी लिहिलं गेलं होतं अठराशे एकोणनव्वदमध्ये प्रकाशित ते एक्क्याण्णवमध्ये झालं होतं अठराशे एक्क्याण्णव आणि रत्न हे जे काही नाटक आहे ते डेडिकेटेड होतं ते कोणाला तर ते नाटक अठराशे पंचावन्नला ना लिहिलं गेलं होतं अठराशे पंचावन्न ठीक आहे येस तर हे वर्षसुद्धा तितकेच महत्त्वाचे मित्रांनो तर करंट अफेअर्सला जी एसचा टच का देतो आहे प्रश्नांचा टच का बरं देतो आहे की आपल्याला टेन्शन नको यायला सरांनी चलावू पाच सहा हा डिस्कस केले ना आपल्यासोबत अजिबात टेन्शन नाही चला दोन तीन आकडेवारी आपल्या लक्षात राहील बरोबर त्यात याच्यासाठी आपण काय करतोय की छोटे छोटे प्रश्न छोट्या छोट्या स्वरूपामध्ये आपण तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो त्याच्यावरून लक्षात येईल एकवीस आणि बावीसचा प्रश्न डिस्कस करून घेऊया काय वॉटर सॅनिटेशन हायजिन कॉन्क्लेव्हचा जो होता तर तो कुठे करण्यात हायजिन मॅटर्स ही त्याची थीम होती एवढं लक्षात ठेवा आणि झयद मेडल हे पी uh, एम मोदी यांना देण्यात आलंय यु कडून बरोबर आता मला सांगा मित्रांनो आपला विषय काय चालू होता की हां उदाहरण तुम्हाला एक लक्षात आहे लहानपणी तुम्ही सायकल शिकलेले का थांबा मला तुमच्याशी बोलता येईल हां मला सांगा लहानपणी तुम्ही सायकल शिकलेले आहे का अरे बोला पटकन बोला लहानपणी तुम्ही सायकल शिक चालवायला शिकलेले आहे ना आता दोन मार्ग एक एक जी सायकल होती बरोबर हां तर सायकलीला समजा तुमच्या घरच्यांनी एकतर तुम्हाला काय धरलेलं असेल तुमचा मित्र असेल किंवा काय मागून धरलेलं असेल बरोबर मागून धरलेलं असेल किंवा तुमच्या घरच्यांनी तुम्हाला एक सायकल घेऊन दिलेली असेल ही समजा सायकल आहे त्याच्या आजूबाजूला दोन चाकं असतात बघा सपोर्टला बरोबर ना मेन सायकल बरोबर हां बरोबर तर बरोबर आहे ना एक दी छोटीशी सायकल आहे त्याला दोन दोन चाक राहत असे छोटेसे सपोर्टला पडू नये म्हणून तुम्ही बरोबर आहे ना तर त्या सायकलचं सा महत्व होतं कळतंय का तुम्हाला लक्षात घ्या सायकल शिकणे ही एक महत्वाची कला आहे पण त्या दोन चाकांचं पण तितकंच महत्व हो होतं ना आपल्या आई वडिलांनी घेऊन दिलेली तसं आमचं म्हणणं आहे तुम्हाला काय की तुम्ही तुमचा अभ्यास खूप डेडिकेटली आहे खूप चांगला आहे आम्हाला काहीच म्हणायचं नाही दोन वर्षापासून तुम्ही तयार केली असेल मेन्स दिलेली असेल एम पी एस सीची एखादी एक्झाम तुम्ही जवळपास पोहोचलेले असाल पण हे दोन चाक आहे ना आणि तुमचे पॅरेंट्स आहे ना हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे आपण मी तुम्हाला सांगतो चौदा जानेवारी दोन हजार वीसपासून पासून ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर शिकवतोय आणि दोन हजार सतरापासून पुण्यात पण शिकवायचो मी म्हणजे जवळपास चार साडेचार वर्षाचा अनुभव आहे तर हे दोन साखांचं जितकं महत्त्व आहे ना तुमच्या यशामध्ये तुमचे पॅरेंट्स तुमचे मित्र तुमचे नातेवाईक कोणी असो किंवा नसो आणि आमच्यासारखा छोटा मोठा रोल प्ले करणारे लोक यांना कधी विसरू नका लक्षात घ्या अहंकारी भरू नका ज्या ज्ञानाने अहंकार चढतो ते विष समान आहे आणि ज्या ज्ञानाने विनम्रता येते ते ज्ञान अमृता सा सारखं आहे या दोन ओळी तुमच्या आयुष्यात लक्षात ठेवा हे जेवण छोटं चाकं आहे ना तुम्हाला असं वाटेल की नाही मला यश मिळालं सगळं काही होईल अजिबात तसं काही समजू नका मोठ्यातले मोठे, मोठे लोक विनम्र राहतात आणि त्याच पद्धतीनं आपल्याला छोट्या छोट्या स्वरूपामध्ये आपल्याला टप्पा गाठायचा आहे आणि त्याच्यासाठी बघा विद्यार्थ्यां आम्ही अपील करत असतो आम्हाला ते सायकलचे चाकं बनण्याचा मार्ग जर भेटला तर ठीक आहे जवळपास पाच मेपर्यंत आपण मिशन अजिंक्य अजिंक्यबॅज घेणार आहे पाच मेपर्यंत बरोबर बर। तर पंधरा फेब्रुवारी दोन हजार एकवीस पासून चालू करतोय बारा ते दोन आज दुपारी माझं बारा वाजता मराठी व्याकरण मराठी वर्णमाला त्याच्यावरचे प्रश्न मी डिस्कस करणार आहे अकराशे पन्नास मध्ये तुम्ही अजूनही बॅच घेऊ शकतात काही अडचण आली तर मला मेसेज करा सत्याऐंशी शहाण्णव पंच्याण्णव शहाऐंशी सत्तावन्न सोपं आहे पाच दहा आकडे दोन दोनच्या डिजिटमध्ये लक्षात ठेवायचे सत्याऐंशी शहाण्णव पंच्याण्णव शहाऐंशी सत्तावन्न अकराशे पन्नासमध्ये वाय दोनशे चौदा कोड वापरा बरोबर पाचशे अकराशे पन्नास मध्ये ही बॅच घेऊ शकतात अड्डा टू फोर सेव्हनच्या वरून अड्डा टू फोर सेव्हन अॅप्लिकेशनवरून हा इथं जाऊन ईमेल आय डी नंबर टाका मोबाईल नंबर टाका प्रॉपर ऑफरमध्ये जा आणि ज्यांना जर म्हणशील की सर पाच मे तर आम्हाला कंबाईनचा घ्या एम पी एस सी संयुक्त पूर्वपरीक्षेचा फास्ट ट्रॅक कोर्स आहे दहा ऑनलाईन मॉक टेस्ट फ्री आहे ठीक आहे पाचशे वीस रुपयामध्ये तर अशा प्रकारे आपण अड्डा टू फोर सेवन ऍप्लिकेशन हत्यार महत्त्वाचं आहे चांगल्या प्रकारे तयारी करा दुपारी तर भेटणारच आहे बारा वाजता आता त्या विद्यार्थ्यांना परत साडेसातचा आज ठेवलेलं आहे पण उद्यापासून कदाचित मला साडेसातला घ्यायला जमणार नाही आपलं करंट अफेअर्स आणि काही प्रश्न चालू ठेवूया मोसम भालेकर तुमच्या ॲप्लिकेशनवरती तुम्ही संपर्क करा मला जर तुम्हाला समजतच नसेल तर संपर्कसुद्धा करू शकता तो ठीक आहे फीडबॅक नोंदा लाईक करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका शेवटपर्यंत साथ द्या साथ दिल्यावरती पत्र प्रतिसाद देत चला यांना समंथन करूया यात्र तत्र सर्वत्र चांगल्या प्रकारे माहिती घेऊया मौसम संपर्क करू शकतो मी आहे तुझ्यासोबत टेन्शन घेऊ नको मित्रा एकदम सोपं क्लिक करायचं लाईव्ह लेक्चर चालू करायचं चा। कमेंट सुद्धा करता येतात आपलं एकदम प्लॅटफॉर्म एवढा भारी आहे तो प्लॅटफॉर्म कोणाकडेच नाही आहे एवढे भारी आपले लाईव्ह क्लास चालतात कुठली अडचण होत नाही ठीक आहे सो स्टेट युन विथ मी ॲज युजल बारा वाजता परत भेटूया पेड क्लासच्या बॅचमध्ये साडेसात वाजता आपल्या नेहमीच्या वेळेला तोपर्यंत स्टे होम स्टे सेफ जय हिंद जय जै महाराष्ट्र